भंडारा जिले के तुमसर तहसील के अंतर्गत आने वाले येरली गांव के आश्रम स्कूल के 50 छात्राओं को फूड पॉइजन होने से कल शाम को शासकीय अस्पतालों में इलाज के लिए लाया गया, जहां कुछ लड़कियों की स्वास्थ्य ज्यादा बिगड़ने से उन्हें भंडारा जिला अस्पताल में लाया गया। आपल्या येरलीला जी एस आश्रमशाळा पूर्वीपासून तिथं म्हणजे पूर्ण आदिवासी विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यांच्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे आज 12:30 सुमारास त्यांचे जेवण वगैरे झाले आणि नंतर सर्वांचे जेवण झाल्यावर एकूण तिथली विद्यार्थी संख्या 350 वरून आहे आणि त्याच्या 150 मुली आणि 150 वरून मुलं आहेत। परंतु आजची वीजबाधा भक्त्यांनी म्हणजे असं लक्षात येत आहे की यातला फूड पॉइजन वगैरे काही नाही, त्यांच्या खाण्यापिण्यात कुठं ना कुठं फरक पडल्यामुळे आणि काही काही विद्यार्थी म्हणजे आता जो वातावरण जो आहे त्या वातावरणाच्या प्रकोपामुळे समजून चला की त्यांना कुठं नाही कुठं त्या म्हणजे भीतीच्या पोटी अगोदर ते दोन विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंगच्या असा म्हणजे मनात शंका आली, तर त्यामुळे आमचे जो THO साहेब आहेत त्यांनी एअरली PSCचे गोबरगावरून त्यांनी टीम पाठवली आणि तिथं नेहमी रुटीन होत असते, परंतु त्या प्रकारे त्यांच्या लक्षात आला की आपण इथं काही ना काही म्हणजे विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं वीज बाधा झालेल्याची संख्या आश्रम शाळेमध्ये 350 जवळपास मुलं आहेत। त्याच्यामध्ये आज जी घटना घडली त्याच्यामध्ये सौम्य स्वरूपाचे काही 4-5 मुलं आहेत, त्यांना आयबीने ॲडमिट करावं लागलं। बाकी खूपच किरकोळ स्वरूपाचे आजार आहेत, त्यांना डोकं दुखणं आहे किंवा पाय दुखणं आहे अशा प्रकारचे रुग्ण आहेत। त्याच्यामुळे आता सगळं स्थिती आटोक्यात आहे आणि तुमसरच्या दवाखान्यामध्ये चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे मुलांना सौम्य स्वरूपाचे आहे त्यांना आताच 2 तासामध्ये डिस्चार्ज होणार आहे आणि काही 5-7 मुलांना उद्या मग त्यांनी परिस्थिती पाहून तो डिस्चार्ज देण्यात येईल। आदिवासी आश्रम शाळेमध्ये फूड पॉइजनिंगचाच प्रकार आहे हा। दुपारी 12 जेवण केला, 3-4 मुलांच्या तब्येत प्रकृती बिघडल्या, त्याच्यात 5 विद्यार्थ्यांची प्रकृती ही थोडीशी जास्त आहे, त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। बाकीचे 22 विद्यार्थी हे आपल्या या शासकीय रुग्णालयामध्ये निगराणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आता आणि तिथंही आपला येरली आश्रम शाळेमध्ये डॉक्टर टीम पाठवून त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टरांच्या निगराणीमध्ये पूर्ण त्या आश्रम शाळेला करण्यात आलेला आहे। आता हा जो झालेला प्रकार आहे हा कशामुळे झालेला आहे त्याची त्वरित चौकशी लावून म्हणजे जेवणामध्ये का गडबड झाली आहे आणि संभावना आहे की जेवणामध्ये झालेला असावा ही आहे, पण त्याच्यात ती चौकशी केल्याच्या नंतर ते सगळं निष्पन्न होईल आणि जर त्याच्या जीवनावर ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल जेवणामध्ये त्यांच्यावरती प्रशासनिक कारवाई करावी।